नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर आज मी पुन्हा आली आहे अजून एक चटपटीत अशी रेसिपी घेऊन तुमच्यासाठी। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आहे मीनाज आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल MP डिलाइट। तर आज आपण 3 वेगवेगळ्या प्रकारची भजी बघणार आहोत। तोंडाला पाणी सुटतंय ना बघून? तर ही मस्त परफेक्ट अशी भजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। रमजानचा महिना सुद्धा जवळ येत आहे, तर सर्वांसाठीच उपयुक्त अशी ही रेसिपी आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर जरूर करा। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण बटाटा भजी आणि मिरचीच्या भजीसाठी लागणारं बॅटर तयार करूया। तर इथे मी एका बोलमध्ये 5 ते 6 चमचे बेसन घेतलं आहे। ह्यामध्ये आता मी 1 टीस्पून मीठ घालत आहे। त्याचबरोबर मी इथे 2 चिमूटभर बेकिंग सोडा टाकणार आहे, याच्यामुळे आपली भजी मस्त फुलतात। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। यामध्ये हळद घालणार नाही आहे मी, कारण मार्केटमध्ये आपण जी भजी खातो त्यामध्ये हळद नसते। तर आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण ह्याचं एक घट्टसर बॅटर तयार करून घेऊया। मित्रांनो, पाणी जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर हे बॅटर एकदम पातळ होईल आणि आपली भजी जशी मार्केटमध्ये बनतात तशी बनणार नाही। तर इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे आणि मस्त असं घट्टसर याचं बॅटर बनवत आहे। हे पहा, आपलं बॅटर इथे बनून रेडी झालेलं आहे। तर अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर हवा आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर मित्रांनो, इथे मी 2 बटाटे घेतले होते, त्यांना मी अशा प्रकारे पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत आणि मी ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपले बटाटे काळे पडणार नाहीत आणि त्यांना मीठसुद्धा लागेल व्यवस्थित। आणि इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या साईजच्या। ह्या मिरच्या बिलकुल तिखट नसतात आणि ह्याची भजी फार छान होतात। आणि तसेच मी काही कांद्यांची सुद्धा भजी करणार आहे। तर आता मिरचीला आपण अशी उभी चीर करून घ्यायची आहे सुरीच्या मदतीने। ह्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढायची काही एक गरज नाही, कारण ही मिरची बिलकुल तिखट नसते। तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडं मीठ भरणार आहोत। अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना आपण मीठ लावून घेणार आहोत। तर इथे सगळ्या मिरच्या माझ्या मीठ लावून तयार आहेत। तर ह्यांना आता आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया। त्याचबरोबर इथे मी 4 कांदे चौकोनी शेपमध्ये कापून घेतलेले आहेत, जे आपण भुर्जीसाठी कापतो तसे। त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे, 1/2 टीस्पून मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, तसंच 1 चिमूटभर मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहे आणि 5 चमचे मी ह्याच्यामध्ये बेसन घातलं आहे। 1/2 चमचा मी ह्याच्यामध्ये हळद घालत आहे आणि 1 छोटा चमचा मी ह्याच्यामध्ये लाल मिरचीची पूड टाकत आहे। आता आपण हातानेच आधी हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर आता थोडं थोडं पाणी ॲड करून हा मसाला व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे। हा मसाला जास्त पातळ करायचा नाही आहे। मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकनचं बटन आहे त्याला प्रेस करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। त्याच्यामुळे काय होईल की माझे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला आधी मिळतील आणि माझा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तर चला मिरचीची भजी सोडायला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे एक एक मिरची घेऊन ह्या बॅटरमध्ये डिप करायची आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायची आहे। तर इथे मिरच्या मस्तपैकी फ्राय होत आहे, तर जोपर्यंत याच्यावर गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपण ह्यांना फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आपली मिरची तळून व्यवस्थित तयार आहे, तर ह्यांना आपण आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया। चला तर मग अशाच प्रकारे बटाट्याची भजी पण आपण तेलामध्ये सोडून घेऊया। एक एक काप घेऊन ते बॅटरमध्ये बुडून तेलामध्ये सोडत जायचे आहे। मिरचीच्या भजीसाठी आपण जर बॅटर वापरलं होतं त्याच बॅटरमध्ये आपण ही भजी तळत आहोत। तर अशा प्रकारे माझी कढई पूर्णपणे भरलेली आहे आणि बटाट्याची भजीसुद्धा आपण उलटपुलट करून व्यवस्थित कुरकुरीत तळून घेणार आहोत। तर हे पहा, इथे आपली बटाट्याची भजीसुद्धा मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहेत। तर आता आपण ह्यांनासुद्धा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि आता आपण कांद्याची भजी तळण्याची तयारी करूया। हा पहा, कांद्याचा मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे। तर आता छोटा छोटा भाग घेऊन आपण तेलामध्ये अशा प्रकारे सोडत जायचं आहे। कढईमध्ये जितकी भजी बसतील तितकीच सोडायची आहे, जास्त गर्दी करायची नाही आहे। मित्रांनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर मला थम्सअप द्यायला विसरू नका आणि आपल्या फॅमिलीमध्ये आणि मित्रांमध्ये माझा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर माझी सर्व भजी तेलामध्ये सोडून रेडी आहे। तर 1 मिनिटासाठी आपण ही भजी अशीच ठेवायची आहे आणि 1 मिनिटानंतरच त्यांना पलटी करायचं आहे।
तर हे पहा इथे कांद्याची भजी पण मस्तपैकी फ्राय होत आहेत। तर जोपर्यंत हे कुरकुरीत होत आहेत आणि गोल्डन कलरचे होत आहेत तोपर्यंत आपण ह्यांना फ्राय करून घेणार आहोत। तर इथे माझी भजी कांद्याची रेडी आहे, तर ह्यांना सुद्धा आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तर हे पहा मित्रांनो, माझी सर्व भजी तळून रेडी आहेत। तर चला तर आपण ह्याची सर्विंग करूयात। तर लागली ना जोरात भूक, तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची भजी कशी झाली हे सांगायला मला विसरू नका। गरमागरम डाळ भात आणि त्याचबरोबर कुरकुरीत अशी चमचमीत अशी ही भजी, काय मजा येईल ना खायला। तर तुम्ही सुद्धा बनवा आणि अशाच चटपटीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया मित्रांनो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।